आणि एकट्या फक्त पूजाची चौकशी झाली तर बाकीची सगळी प्रकरणं मारली जातील किंवा त्या त्या राज्य सरकारांमध्ये त्याचे योग्य पद्धतीने चौकशी होणार नाही. क्लास वन अधिकारी होते, पती क्लास वन अधिकारी होते, त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिनल मिळणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आपण विभक्त असल्याचं दाखवलं. हा सगळा दाखवण्याचा खेळ होता. जे काय ते स्वतः UPSC नेच FIR दाखल केला आहे, त्यामुळे ते होणारच आहे. त्याच्यात त्या आमच्या मागणीनं होईल किंवा होणार नाही असंही होणार नाही. कायद्यानुसार ते आता पद रद्द ऑलमोस्ट झालेलं आहे. पूजा खेडकर प्रकरण बाहेर आल्यानंतर देशभरातून अनेक तक्रारी येऊ लागल्या. त्या तक्रारी UPSC च्या जशा होत्या तशाच राज्यसेवा स्पर्धा परीक्षांच्याही होत्या. सगळ्यांची तक्रार एकसारखी होती की नकली सर्टिफिकेट घेऊन लोकांनी स्पर्धा पास केल्यात आरक्षण मिळवलेलं आहे. आणि एकट्या फक्त पूजाची चौकशी झाली तर बाकीची सगळी प्रकरणं मारली जातील किंवा त्या त्या राज्य सरकारांमध्ये त्याचे योग्य पद्धतीने चौकशी होणार नाही. म्हणून सगळ्या प्रकरणांची एकत्रित चौकशी ही सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान जज यांचं कमिशन नेमून केली तर त्याला एक कायदेशीर एक भाग होईल तो त्याचा, आणि त्यांना शिक्षाही होईल आणि लवकरात लवकर निकाल लागतील. म्हणून मी राष्ट्रपतींना दिलं आहे या सगळ्या प्रकारांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या सिटिंग जजच्या कमिशनच्या अध्यक्षतेखाली व्हावी अशी मी मागणी केलेली. दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट झालेली कागदपत्र देखील समोरासमोर आलेली आहेत. एका बाजूला घटस्फोट झालेली कागदपत्र सादर केली तर दुसऱ्या बाजूला ते एकत्रच होते असं एकंदरीत दिसून येतं. असं एकत्रित दिसून येतं. त्यांनी आता जे इलेक्शनचं ऍफिडेव्हिट दिलेलं आहे त्या दोघांची ऍफिडेव्हिट तिथे आहेत. त्या दोघांनीही आपण पती पत्नी असल्याचं तिथं मान्य केलेलं आहे इलेक्शनच्या ऍफिडेव्हिटमध्ये. आणि त्यांनी त्याच्या आधी जे 2003 आम्ही एकत्र नव्हतो असं म्हटलंय ते पण बाब संशयास्पद आहे. कारण त्यांचे वडील हे क्लास वन अधिकारी होते, पती क्लास वन अधिकारी होते, त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिनल मिळणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आपण विभक्त असल्याचं दाखवलं. हा सगळा दाखवण्याचा खेळ होता. आणि जरी दाखवलं असलं तरी पूजा केरकर यांची आई मनोरमा यांनी 1995 ते 2005 या कालावधीमध्ये बाकी सगळी संपत्ती आपण सोडून देतो, आता फक्त त्यांच्याबद्दलच बोलतोय. पण या कालावधीमध्ये त्यांनी 1,60,000 स्क्वेअर फूट 100% जागा विकत घेतली. नॅशनल सोसायटीतला 50 लाखाचा प्लॉट विकत घेतला, त्याच्यावर 1.5 कोटीचं घर बांधलं. आणि हे सगळं इन्कम नसताना झालं असं म्हणणं वावगं ठरेल. तर त्यामुळे याचीही चौकशी करावी. कारण त्यांना कधीही नॉन क्रिमिनल मिळवण्याला त्या पात्र नव्हत्या, त्यामुळे त्याची चौकशी झाली. 23 तारखेपर्यंत पूजा केडकर मसुरीमध्ये उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु पूजा केडकर नॉट रिचेबल असल्याचं समोर येतं. आता त्यांनी तिथं काय केलं हे समजायला मार्ग नाही, परंतु एक जबाबदार IAS अधिकारी म्हणून त्यांनी जी काही शासनाची कर्तव्य ती पार पाडायला होती हवी होती त्या पुण्याची त्यांनी त्यांचा जबाब त्यांनीच तक्रार केली होती, त्यामुळे त्यांनी त्यांचा जबाब देणं भाग होतं. तसंच मसुरीच्या संस्थेमध्ये दिलेल्या वेळेत जाणं भाग होतं, परंतु त्यांनी ते केलेलं नाही. मी याचाच अर्थ त्या IAS म्हणून राहण्याला आता पात्र राहिलेलं नाही. गेल्या 20 वर्षात अपंग सर्टिफिकेट दाखवून जे IAS झालेले आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी आता होणार आहे. त्यांची चौकशी करावी अशी आपण मागणी केलेली आहे. आपल्याकडे जे पुरावे आहेत तेही आपण देणार आहोत, परंतु सामान्य माणसाकडे जेवढे पुरावे येतील त्याच्यापेक्षा शासनाकडे जास्त पुरावे असतात. त्यामुळे त्यांनी जर असे सर्वोच्च न्यायालयाच्या जजच्या अध्यक्षतेखाली समिती केली तर त्याला एक आणखी एक चांगलं स्वरूप येईल. नाही त्याच्यात आता आम्हाला वाटण्याचा प्रश्न निर्माण राहिलेला नाही आहे. जे काय ते स्वतः UPSC नेच FIR दाखल केला आहे, त्यामुळे ते होणारच आहे. त्याच्यात त्या आमच्या मागणीनं होईल किंवा होणार नाही असंही होणार नाही. कायद्यानुसार ते आता पद रद्द ऑलमोस्ट झालेलं आहे. आता पुढच्या प्रक्रिया चालू झाल्या असतील तिकडे.